सर्वप्रथम मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादांना मनापासून धन्यवाद देतो की या सगळ्यांनी मिळून महायुती मार्फत मला पाचव्यांदा उमेदवारी अर्ज भरण्याची संधी दिली। माझ्यासमवेत आज मंत्रिमंडळातील आमचे ज्येष्ठ सहकारी चव्हाणसाहेब देखील उपस्थित आहेत, राजेश सावंत आहेत भाजपचे, पूर्वी ज्यांनी माझ्या विरोधामध्ये निवडणूक लढवली होती ते सुदेश मयेकर देखील माझ्यावर फॉर्म भरायला उपस्थित आहेत, आणि राष्ट्रवादीचे बंटी बंजू देखील आहेत। महायुतीचा उमेदवार म्हणून आज मी अर्ज दाखल केलेला आहे आणि मला असं वाटतं की जसं चार वेळा चढत्या क्रमांकानं माझं मताधिक्य वाढलेलं आहे तशाच पद्धतीनं रत्नागिरीकर आणि संगमेश्वरवासी मला पुन्हा एकदा निवडून देतील याची पूर्ण मला खात्री आहे। आणि जी केलेली महायुतीच्या काळातली विकास कामं आहेत ही लोकांपर्यंत पोचवून आम्ही नक्की विजय संपादन करू, यामध्ये कुठेही मनात शंका नाही। एकंदरीत राज्याची एकंदरीत परिस्थिती पाहता आपल्याला, आपणही दोन्ही या मंत्रिमंडळातील दोन्ही मंत्री आहात, राज्याचं नेमकं चित्र काय असेल? माझा फॉर्म भरून झाल्यानंतर मी एवढंच सांगेन की 23 तारखेला जेव्हा निकाल लागतील तेव्हा महायुतीचंच सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये असेल आणि महाविकास आघाडीचे जे काही फेक नरेटिव्ह सेट करून मतं मिळवायचे मनसुबे आहेत हे धुळीला मिळालेले असतील। चव्हाणसाहेब आपल्या